स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी टॉवेल काढवतो आधी आणि संजीवनी तुला सिरियसली सांगतोय आदित्यला हैराण करायचं नाही मी कुठे काय करते या तुमच्या पोरी त्याला छळतात तू होतीस मी नव्हती होतीस आणि त्या अर्चीला म्हणून काय चाललंय सारखं ती नाही म्हणाली तर अरे मुलांना काय मन नसतं तो बिचारा वाट पाहतो तिच्या फोनची आणि खरंच नाही म्हणाली म्हणजे इतका तो गुंतला तर त्याला त्रास होईल की नाही म्हणून म्हणतोय आम्ही काय रे एवढं काही हसण्यासारखं बोललेलं नाहीये बरं का नाही तुम्ही बायका पुरुषांना किती प्रकारे वेडं करू शकता ना हे आदित्यला आता लग्न झाल्यावर कळणारच आहे तुम्ही धन्य तुमचं लॉजिक त्याहून धन्य आणि त्याला घाबरवताय काय ग आणि काल त्याला हैराण केलं त्या बदल्यात त्याच्यासाठी जरा त्याच्या आवडीचं काहीतरी खायला कर द्या प्यायच्या आधीच चला 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 उशीर झालाय चला बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी चला चला ठीक आहे तुमचा डबा कुठे आहे आज मी रजा टाकलीय रजा का रोज ऑफिस मध्ये लक्ष्मी मिळते ती आज नकोशी झाली वाटत नाही तसं नाही हो मेघनाचा ताप अजून उतरला नाहीये ठीक आहे तिच्यासाठीच दूध हळद करतीये दूध हळद द्या औषध द्या भरपूर लाड करा पण आज बरं करा त्यांना आणि म्हणाव देसाईंना होकाराचा फोन करा एवढंच करा तुम्ही निघतो काय हा वारा हे सगळं कसं आहे माझ्या सोबत सतत तशीच तू आहेस वेगळी आठवण नाही काढावी लागत हे असले भिकेचे डोहाळे माती करतील तुमच्या आयुष्याची मूर्ख आणि अव्यवहारी विचार सोडून द्या समजलं अगं भिंतीवर कितीही डोकं आपटलं ना तरी भिंतीचं नुकसान होत नाही डोकं मात्र आपलं फुटत The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. मुलाचं नाव ना आदित्य आपल्यावर खरं प्रेम करणार एक माणूस मिळायला भाग्य लागत मेघना मनामध्ये बसते सरते विचार आणायचे नाहीत हा तुझ्या बाबांचा स्वभाव तुला माहितीये ना तू जर त्यांच्या मनाविरुद्ध वागलीस तर ते स्वस्थ बसतील का तुझ्या मित्राच्या जीवाला जोपर्यंत मी सांगितलेल्या मुलाशी यांचं लग्न होत नाही ना तोपर्यंत या मला माझ्या देत्या बरोबर लग्न करायचंय आपल्या मनासारखं नाही होत प्रत्येक वेळी माणसाला ऍडजस्टमेंट करूनच आयुष्य जगावं लागतं जे काही आपल्या वाट्याला येईल ना त्यात सुख मानायचं आणि जायचं पुढे मंडळी तशी चांगली वाटताय तू आपली मेघना त्यांच्याकडे सुखी राहील पण त्या त्या सुखावर लाच मारायला निघालेत ना जर मी तुला आवडलो असेल तर म्हणजे तरच आपण पुढे जाऊया तुझं मत पॉझिटिव्ह आहे का एवढंच मला जाणून घ्यायचंय तुमच्यासाठी आजपर्यंत आम्ही जो पैसा जमा केला आम्ही दान देऊ आणि आम्ही दोघेही वीज देऊन मरू तो एकच मार्ग आहे तुझ्या सुटकेचा झाली का तयारी हो ग बाई आदित्य आम्ही तू आपली इथे बसून ऑर्डर सोडा सगळ्या बरं एक एकदाच मिळणार आहे नंतर जेवायचं पण आहे दादा चिकन चटणी तुम्ही केली का माहिती केली
का रे का 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 हा त्याच्यावर ठरणार आहे का चांगली झाले का वाईट झाले ते. अगं मी फक्त विचारतोय. नाही नाही नेहमीच आहे तुझं हे. अगं मी खा तर ती मुकट निभाय. आज नानांनी केली का मी केली. आदित्य तुला बाळा गोड चटणी हवी आहे का तिखट. वा 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 अगो बाई काय हो भेळ म्हणजे जरा तिखटच पाहिजे. मग अरे नाका तोंडातून पाणी आल्याशिवाय मजा नाही. नाना याच्या नाका तोंडातून आधीच पाणी येते. गप्प बसा तू काय पण आदित्य मजा आहे की नाही. मजा आपल्याला तिकडून फोन आला नाही ना अजून त्यामुळे जरा पण फारच वेळ घेतेय नाही ती. अर्जुन तू पुन्हा पुन्हा तोच तोच विषय काढू नकोस. ओके तुझ्या लाईफचा प्रश्न आहे हा बरोबर. मला सांगा हिला. अरे असं काय करतोस. पण आधी तू कसा पटकन डिसिजन घेतलास तसं तिथे का होत नाहीये. वेळ लागणारच ना. तुझ्यासारखी असेल ती स्टेप बाय स्टेप वाली काय ना ना. म्हणतो ती वेळ जास्त घेते का कमी घेते. हा मुद्दा सापेक्ष आहे. म्हणजे आईन्स्टाईनच्या थिअरी ऑफ पुरे 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 कळलं. कितीही वेळ घेऊ दे आम्हाला कुणाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचं लेक्चर नको बुवा. काय वायकाय ते यांना ज्ञानामृत नकोय वेळ हवी. अरे काय रे काय तुम्हाला कशाला हवी वेळ. म्हणजे ज्ञानामृत प्याना. रे बाळा हे सगळे टुकार विनोद चाललेत ना हे तुला हसवण्यासाठी चाललेत रे. हे आधी मी काय म्हणतो काही तिच्याकडनं फार वेळ लागलेला नाहीये. येईल फोन आणि पॉझिटिव्ह ये. मी सांगतो पॉझिटिव्हच लिहून घे. आई मला फोन हवाय. मेघना अग पण देसाईंना फोन करायचा. हवा हा नंबर. हॅलो मी आदित्य बोलतोय. मी मेघना बोलते. हा बोल. तुम्ही माझी पसंती विचारली होती. माझ्याकडून पॉझिटिव्ह आहे. अरे काय झालं. नकार आला ना म्हणालेच होते मी. यस अरे 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 लग्नामध्ये अजून आरडा आरडा करायचा आहे. थोडा दम राखून ठेवा. काय आधी खुश. बर 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 आता सगळं काही झालंय. दोन्ही बाजूनी पसंती आलेली आहे. आता पुढे काय करायचं. चला आपण याद्या करायला घुसायचं. करूया ग स्टेप बाय स्टेप. नाना
अगं मी चेष्टा नाही करत, खरंच स्टेप बाय स्टेप करूया. काही नाही, सगळे जण आता चेष्टा करायला लागले. तुम्ही पण बोलताय सगळे घरातले जण मला. अगं अर्जू, आता इतका छान आनंदाचा क्षण आहे, तू कशाला वाद घालतेस ग त्यांच्या बरोबर? गप्प बस जरा. माई, पुढचं सगळं ठरवायचं म्हणजे आता त्यांच्याकडून फोन येईल ना आपल्याला रीतीप्रमाणे. हो शपथ विजू, तुला कधीपासून कळायला लागलं हे सगळं रीतीभातींचं? हा माई, याला सांगा काहीतरी कारण काढून बोलत असतो. तूच दणका दिलास पहिला सगळ्यांना. ओके ओके ओके, आदित्यची बायको आली ना की तिला आपण सांगू हा जोक. ताग्र संगीत आम्ही गब्बस रे माई. ए आता आणि बघा, असं हसणं खिदळणं बंद करायचं बरं का, म्हणजे कमी करूया. नाही आता सून येणार आहे आपल्याकडे. हो हो, आणि ती मंडळी गंभीर आहेत. नाना मी सांगतो, आपल्या घरातलं एकंदरीत वातावरण बघून त्यांना अटॅक असेल. लिहून घ्या माझ्याकडनं, लिहून घ्या. अरे काय चाललंय पण तुमचं? मी तुम्हाला सांगते हसणं खिदळणं कमी करा म्हणून, आणि तुम्ही वाढवतच चाललाय. बरं आता ते सगळं जाऊ दे, पुढे काय करायचंय आपण? एक माझं एक सजेशन आहे, दोघं एकमेकांना आवडली आहेतच त्यामुळे चांगलीच गोष्ट आहे, पण पुढचं पाऊल टाकण्यापूर्वी या दोघांनी बाहेर कुठेतरी छानशा ठिकाणी भेटावं आणि एकमेकांशी छान बोलावं एकदा. करेक्ट, अगदी बरोबर आहे नाना, म्हणजे मलाही तसंच वाटत होतं. इनफॅक्ट मी आता फोनवर. मग काय ती लाजली का तूच लाजलास? नाही आता करणारच ना फोन. आता म्हणजे लगेच नाही करायचा, उद्या कर फोन. लगेच पडता फळाची आज्ञा करतोय. आता कुठली आज्ञा बिज्ञा? आता एकदम काय छळताय तुम्ही त्याला नुसते? शी बाबा काय. चला तर हे ठरलं मग, आधी यांची बाहेर स्वतंत्र भेट आणि मग ऑफिशियल. बरोबर, ही असेल आता आपली पुढची पायरी. म्हटलं होतं ना शेवटी स्टेप बाय स्टेप. ऑफिस पहिला भेटायचा ना, मग इथे भेटा, मग त्यांच्या घरी भेटा. दोन देशांमधल्या वाटाघाटी आहेत का स्वतंत्रपणे बसायला? अरेंज मॅरेज असलं ना तरी हल्ली मुला मुलींनी स्वतंत्रपणे भेटायची पद्धतच आहे. तुम्ही सर शांततेने घ्या हो. आणि आता आपल्या मनासारखं झालंच आहे ना. हो, अपेक्षा नसताना सुद्धा मुलाकडून होकार आलाय आणि मेघनाने सुद्धा होकार कळवलाय ना. हो ना, म्हणजे आता उगाच देसाई मंडळींचं मन नको मोडायला. होकार आला म्हणजे काय लग्न नाही झालंय? त्या कॉफी पिता पिता आपली कार्टी स्वतःच सगळं प्रकरण सांगून बसली ह्यांना, तर त्याची काळजी लागली मला. म्हणून हे बाहेर भेटत नकोच, किंवा कोणी ना कोणीतरी बरोबर असायला हवं. तर म्हणतो कॅन्सल करा हे बाहेर भेटणं. अहो मेघना काहीही सांगणार नाही, तिने स्वतःने होकार दिलाय ना. आपली लाज जाईल असं मेघना अजिबात वागायची नाही. ते दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला देवाने सांभाळून घेतलंय आपल्याला. बाबाजी खरंय बाबाजी, असंच लक्ष असू द्या बाबाजी. मेघना अगं कसला विचार करतेस? राजा तुझं आयुष्य बदलणार आहे आता. अगं तुझं लग्न ठरलंय. देसायांकडून अर्चनाताईंचा फोन आला होता, आदित्यच्या बहिणीचा. तू आणि आदित्यने भेटावं असं वाटतंय त्यांना, म्हणजे पुढचं सगळं ठरवण्याच्या आधी. आता कुठे भेटायचं कधी भेटायचं हे तुला फोन करून कळवतील ते. ए मावशी, मी आता हो म्हटलंय ना सगळ्याला, मग आता भेटण्याची काय गरज आहे? त्यांचा फोन येईल ना तेव्हा हे त्यांनाच विचार. काय नाना काय ठरलं मग? कुठे भेटायचं ते ना. अर्थात नाना, घरामध्ये दुसरं हॉट टॉपिक आहे का? काय बातमी काय? अजून काही ब्रेकिंग न्यूज आलेलं नाहीये, त्याने अजून तिला फोनच केलेला नाहीये. तुम्हाला कसं कळलं? बस काय, आपलं हेअर खातं लागलंय कामाला. 008 लगे रहो लगे रहो. चहा गरमा गरम चहा घ्या सतीश, घे घ्या नाना. आम्ही हा 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 हा, तुम्ही पण घ्या ग. ऐक काय काय तुमचं काय चालू तो खुसूर फुसूर खुसूर फुसूर? कुठे काय कुठे काय, आम्हाला सांगा की काय ते. ए काही न्यूज ठरली आहे का? कळलंय काही की कुठे भेटणार वगैरे? ए ही दोघं ना फार टाइमपास करतायत हा. माझं म्हणणं काय, तर दोघं एकमेकांना आवडलेत ना, मग ठरवा की म्हणा पटापटा. भाजी फोडणी टाकायची पटापटा.
एवढं हसण्यासारखं मी काहीच बोललेले नाही बरं का. हा तेवढं कळतंय मला. अहो म्हणजे मी काय म्हणते, आता आवडणं हे महत्वाचं असतं की नाही, आणि ती दोघं एकमेकांना आवडलेत की नाही मग झालं तर. आणि एखादं माणूस आपल्याला आवडलं ना की त्याच्यासाठी आपण ऍडजस्टमेंटही करतो, तयारी तरी दाखवतो. आणि आपल्या माणसासाठी ना आपण बदलतोही. पण आपला आदित्य पहिली स्टेप घ्यायला इतका वेळ का लावतोय ना, काही कळतच नाहीये. त्याला म्हणावं बाबा रे तो काय फोन आहे ना तो एकदा करून टाक. आपण त्यांना चायनीज रेस्टॉरंट मध्ये जायला सांगूया का, म्हणजे कसं सूप पिता पिता मस्त गप्पा मारतील. मी काय म्हणते त्यापेक्षा ना आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये पाठवूयात, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम टेस्ट करता येतील ना. थंड ठिकाणी गप्प बसा. आता कुठे भेटायचं हे ठरवायची तरी त्याला संधी द्या की. माई माई भ्रमात आहेस तू, त्याची संधी कधीच संपली. मी सांगतो काय होईल ते. हा गदळा फोन करेल आणि विचारेल, हॅलो मेघना कुठे भेटायचं आपण, तू सांगशील तिथे. नाही नाही मेघना तू ठरव. काय हो आपण ना क्रीम सेंटरला भेटूया चालेल. माई मी सांगतो लिहून घ्या, हे असंच होणार. ती सांगेल सगळं. पण नाना खरंच तुम्हाला सांगतो, भावनेच्या भरामध्ये बिचारी मुलं पहिलं पाऊल चुकतात. आणि महत्वाचं काय आहे, आदित्य आणि मेघना एकमेकांना भेटतात हे कोणालाही करता कामा नये, नाहीतर आपल्या वाडीतली उत्साही सेना तिथे आजच जाऊन बसेल. तेव्हा कोणालाही करता कामा नये. जय हो जय हो. लक्ष असू द्या लक्ष असू द्या. दबा हे बघा, मेघना आणि आदित्य देसाई कुठे भेटतायत हे आपल्या प्रत्येकाला माहिती असायलाच हवं. अहो पण अजून फोन यायचा आहे त्यांचा. अहो फोन आल्यानंतरच बोलतोय मी. तुमच्या भगिनीनं म्हणावं सतत त्यांच्या बरोबर राहायचं. पण मेघना जाताना कुठे जाणार ते सांगूनच जाईल ना. सांगेल एकीकडे आणि जाईल भलतीकडेच. हा धरून पळून जाईल त्या अर्ध्या चट्टीवाल्याचा. ही भीती सतत सतावते. आपलं भलं बुरं कळण्याचं वय नाहीये त्यांचं, तेवढी समज नाहीये त्यांना. आणि ह्या असल्या मूर्ख प्रेमात आकला घाणच टाकल्या जातात. तेव्हा तुमच्या भगिनीनं म्हणावं सतत त्यांच्या बरोबर राहायचं. ते जिकडे असतील तिकडे आसपास भटकायचं, नजरेसमोर ठेवायचं त्यांना. समजलं? हो. हा चला निघतो. माझ्या आग्रहाखातर कोणाचं मन दुखावणं नाही जमत मला. माझ्याकडून पॉझिटिव्ह आहे. मेघना मेघना का फोन आहे. हॅलो. हाय. मी मेघनाची मावशी बोलते. ओके एक मिनिट, मी मेघनाला देते फोन. हो हो. मेघना बोल ना, बोल ना. हॅलो मेघना बोलते. नक्की ना. नाही म्हणजे तुझ्या मावशीने मगाशी जरा घाबरवलंच मला. मला वाटलं तू आहेस आणि मी हॅलो म्हणालो. आणि हॅलो आहेस ना. हा ऐकते मी. हा मग तू थोडं बोलूही शकतेस. मेघना मला वाटत
आपण जरा भेटूया का? काही विशेष कारण आहे का? कारण कमो, मला वाटतं तुलाही या अरेंज्ड मॅरेज प्रकाराचं जरा टेन्शन आलेलं दिसतंय. थोडा ऑड प्रकार आहे, बट नेव्हर माइंड. आपण भेटूया म्हणजे आपल्यात काही अंडरस्टँडिंग होत आहे का ते बघूया. समजून घ्यायचं ठरवलं तर सगळंच समजून घेता येतं. ओके, तयारी जय्यत दिसते तुझी. मेघना, हे असं लादलेलं समजून घेणं नको. भेटूया, बोलूया. तू तुझ्या मनातलं बोल, मी माझ्या मनातलं बोलतो. मित्र म्हणून भेटूया. हे असं होणारा नवरा, होणारी बायको, हे सगळे संदर्भ विसरून भेटूया. ओके ओके, ग्रेट. कुठे भेटायचं मग? हा, म्हणजे एस वी रोडला एक हॉटेल आहे. एस वी रोडच हॉटेल? मेघना, मला माहिती आहे, हो सांग. हो ठीक आहे. ऑल राईट, मग उद्या भेटतोय आपण. See you then. Bye. रेशीम गाठी.